आपल्या हक्काच्या घरासाठी जागा घेण्याची सुवर्ण संधी. क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट, पुणे रोड वसंत विहार एरियात इंटरनल कॉन्क्रीट रोड जिथे आहे मेन एंट्रन्स गेट, आउटडोर जिम, टेम्पल गार्डन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, पिकॉक लेक, आर्ट वॉल, सेल्फी पॉइंट, ओपन चेस, वॉकिंग ट्रॅक, योगा अँड मेडिटेशन पॅव्हिलियन, ध्यान केंद्र, एम्फी थिएटर अँड मल्टीपर्पज लॉन, एलईडी स्ट्रीट लाईट, ट्री प्लांटेशन, रोड साइड फुटपाथ, ड्रेनेज लाईन्स, एसएमसी वॉटर, अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी, सीसीटीव्ही कॅम्पस, वॉल कंपाऊंड, अशा सर्व सोयींनी युक्त प्रीमियम ओपन प्लॉट्स असणारे क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट, आयसीआयसीआय बँके शेजारी, पार्क चौक, सोलापूर. सोलापूर जिल्ह्यात मान्सून सुरू झाला असून अक्कलकोट तालुक्यातील बळीराजांची पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे. जिल्ह्यात हंगामाच्या सुरुवातीपासूनच पावसानं हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यातही अनेक भागात चांगला पाऊस झाला, त्यानंतर आता पावसानं विश्रांती घेतली असून भिजलेली जमीन वापसा घेताच शेतकऱ्यांनी खरीप पिकाची पेरणी सुरू केली आहे. त्यात प्रामुख्यानं सोयाबीन, उडीद, भुईमूग, शेंगा, तूर आणि मूग अशा पिकांचा समावेश आहे. अक्कलकोट तालुक्यात काही भागात शुक्रवारी हलक्या सरी पडल्या. शनिवारी सकाळी सूर्यदर्शन काहीसे उशिरा झालं, त्यानंतर काही वेळ ऊन पडलं आणि नंतर ढगाळ वातावरण तयार झालं. सोलापूर जिल्ह्याचे खरीपाचे क्षेत्र 79,000 हेक्टर पर्यंत आहे, परंतु यंदापासून खरीपाच्या क्षेत्रात वाढ करण्यात आली. यंदाचं उद्दिष्ट 2,34,000 हेक्टर पर्यंत घेण्यात आलं आहे, त्यात सोयाबीन, तूर, मका याची पेरणी होत आहे. लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा सोलापुरात दंगली घडवण्याचा प्लॅन होता. लोकसभेच्या मतदानाआधी 2 दिवस दंगल घडवणार होते, हे लोक रक्ताने राजकारण करतात असा गंभीर आरोप सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केला. प्रणिती शिंदे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह सोलापुरातील भाजप नेत्यांचं नाव घेत गंभीर आरोप केला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. प्रभाग क्रमांक 2 शेळगी येथील मातोश्री रत्नमाला विद्यालयामधील बाळगोपाळांचं जोरात स्वागत करण्यात आलं. प्रथमतः मातोश्री सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन स्थायी समितीचे माजी सभापती केदारनाथ उंबरजे आणि शाळेचे मुख्याध्यापक बाळकृष्ण लाड यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यानंतर शाळेत आलेल्या सर्व बाळगोपाळांचं स्वागत करून त्यांना चॉकलेट आणि बिस्किट देऊन फुलांचा वर्षाव करण्यात आला. त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके, वह्या, बॅग मोफत देण्यात आले. स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स. सोलापूर जिल्हा हा पर्यटनासाठी खूप महत्वाचा जिल्हा असून इथं उजनी धरणात जलपर्यटन, 91 धार्मिक स्थळे असल्यानं धार्मिक पर्यटन, कृषी क्षेत्रात अग्रेसर असल्यानं कृषी पर्यटन, तसंच विनयार्ड पर्यटन विकसित होण्यासाठी पायाभूत सोयीसुविधा निर्माण केल्यास जिल्ह्याच्या पर्यटनाच्या दृष्टीनं सर्वांगीण विकास होऊन इथं देश विदेशातील पर्यटकांची संख्या वाढून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांच्याकडे जिल्ह्याचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा सादर केला. आराखड्यास तात्काळ उपमुख्यमंत्री यांनी तत्वतः मान्यता देऊन यासाठी सुमारे 150 ते 200 कोटीच्या निधीची तरतूद करण्यात येईल असं सांगितलं. श्री सरस्वती मंदिर संस्था संचलित जडावबाई रामसुख चंडक बालक मंदिर मध्ये शनिवारी दिनांक 15 जून 2024 रोजी या शैक्षणिक वर्षातील पहिल्या दिवशी बालकांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात थाटामाटात साजरा करण्यात आला. शाळेचा पहिला दिवस या दिवशी रंगीत रांगोळ्या, रंगीबेरंगी फुग्यांची कमान, फुलांच्या पायघड्या, सुंदर फलक लेखन, फुलामाळांची सजावट यानं शाळेचा परिसर सुशोभित करण्यात आला. मुलांना गुलाबाचं फूल आणि फुगे देऊन स्वागत करण्यात आलं. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट रघुनाथ दामले, सचिव प्रीती चिलजवार, शाळेच्या मुख्याध्यापिका सोनाली सोनाळे आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. नवगतांच्या स्वागतानंतर सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आलं. सचिव प्रीती चिलजवार आणि मुख्याध्यापिका सोनाली सोनाळे यांनी सर्व मुलांचं औक्षण केलं, तसंच संस्थेच्या मान्यवरांनीही पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यानंतर सर्व बालकांना खाऊ देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. तब्बल 2 महिन्याच्या सुट्ट्यानंतर शनिवारपासून शाळांना सुरुवात झाली. विद्यार्थ्यांच्या मनात शाळेत येण्याची हुरहुर होती. आनंददायी शिक्षणातून शिक्षणाविषयी गोडी निर्माण व्हावी यासाठी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. दरम्यान MIDC परिसरातील सुनील नगर येथील श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महात्मा विद्यामंदिर शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. ढोलताशाच्या गजरात शाळेच्या विद्यार्थ्यांचं स्वागत संस्थेचे संस्थापक शंकर चौगुले
सचिवा शारदा चौगुले, संचालक नागराज चौगुले, मुख्याध्यापिका सविता गायकवाड नीळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं. यावेळी सुनील नगर भागात विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली. महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत विद्यार्थी वस्त्र परिधान करून घोड्यावर होत ही प्रभात फेरी निघाली. सारे शिकूया, चला शाळेत जाऊया अशा घोषणा यावेळी प्रभात फेरी दरम्यान विद्यार्थ्यांनी दिल्या. आपल्या हक्काच्या घरासाठी जागा घेण्याची सुवर्ण संधी क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट. पुणे रोड वसंत विहार एरियात इंटरनल कॉन्क्रीट रोड जिथे आहे मेन एंट्रन्स गेट, आउटडोर जिम, टेम्पल गार्डन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, पिकॉक लेक, आर्ट वॉल, सेल्फी पॉइंट, ओपन चेस, वॉकिंग ट्रॅक, योगा अँड मेडिटेशन पॅव्हिलियन, ध्यान केंद्र, अँफी थिएटर अँड मल्टीपर्पज लॉन, एलईडी स्ट्रीट लाईट, ट्री प्लांटेशन, रोड साइड फुटपाथ, ड्रेनेज लाईन्स, एसएमसी वॉटर, अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी, सीसीटीव्ही कॅम्पस, वॉल कंपाऊंड अशा सर्व सोयींनी युक्त प्रीमियम ओपन प्लॉट्स असणारे क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट. आयसीआयसीआय बँके शेजारी पार्क चौक सोलापूर.